हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आपण ई लर्निंगच्या माध्यमातून मागच्या व्हिडिओ पर्यंत आणि व्हीसी मीटिंगच्या माध्यमातून आपण टिक मशीनचं जे काही टिक वेल्डिंग प्रोसेसच्या बद्दल माहिती चालू आहे ती पाहिली. त्यामध्ये आपण टिक टॉर्च पॅरामीटर्स मागे पाहिले होते की वेगवेगळ्या करंट पोलॅरिटीवर शिवाय वेगवेगळ्या धातूला कुठल्या प्रकारचे पॅरामीटर, जसं ॲल्युमिनियमसाठी एसी करंट, हाय फ्रिक्वेन्सी युनिट एसी एच एफ करंट लागतो आणि त्यासाठी पॅरामीटर ते लागतात, एक प्रकारचे जसं करंट किती पाहिजे, गॅस फ्लोर काय सेट करायचा आहे, त्याबद्दलची आपण माहिती पाहिली होती. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पुढे जाल पल्स टिक काय असते त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर पल्सचा अर्थ असा होतो की जसं आपण दगड पाण्यावर दगड मारला तर त्याच्यामध्ये एक प्रकारचे वलय निर्माण होतात, त्या वलयामध्ये अशा उंच अशा लहरी पीक असे हे तयार होतात, उंच ओटे, त्याच्यानंतर व्हॅली, उंच ओटा व्हॅली अशा प्रकारचे त्याच्यामध्ये वलय निर्माण होतात. अशा प्रकारे जो असं वलय उंच ओटा निर्माण होतो, जसं आपण या आकृतीमध्ये पाहिले आहे ते आपण जर ड्रॉइंग काढली तर तिथे एम्पियर करंट असं या वाय ऍक्सिस वर आणि टाइम जर आपण एक्स ऍक्सिस वर दाखवलो तर यामध्ये जे हे जे ग्राफ आहे याचा खालचा पॉइंट हा आहे आणि याचा उंच वटा म्हणजे हा आहे. तर अशा प्रकारे हा वलयांकित आणि उंच वटा बेस व्हॅल्यू, उंच वटा बेस व्हॅल्यू असं करंट फ्लो होत राहतो. अशा प्रकारचं जर करंट कमी जास्त होत असेल तर दॅट इज कॉल्ड पल्सिंग करंट, पल्स टिक. काय असते असं आपण जनरली पाहिलेलं आहे की टिक वेल्डिंग मध्ये जे मशीन असते इट इज द कॉन्स्टंट करंट आहे, म्हणजे करंट कॉन्स्टंट ठेवलेला असतो आपण, पण या ठिकाणी करंट कॉन्स्टंट नाही आहे, इथे कमी जास्त होऊन राहिलेला आहे. अशा प्रकारचं जर मशीन आपण वेल्डिंग मध्ये वापरत राहिले असेल तर त्याला म्हणतात पल्स टिक वेल्डिंग. आवश्यकता काय आहे तर पल्स टिक म्हणजे ज्या ठिकाणी करंट कमी जास्त होत असेल, करंट एकदम वाढत असेल आणि कमी होत असेल वेल्डिंग करताना, दॅट इज कॉल्ड पल्सिंग करंट. अशा प्रकारचं जे कॉन्फिगरेशन असते दॅट इज कॉल्ड पल्स टिक वेल्डिंग. आपण अशा प्रकारचं करंट वापरून वेल्डिंग करतो टिक मशीनचे आहे ना, याला पल्स टिक वेल्डिंग म्हणतात किंवा पल्स टिक प्रोसेस म्हणतात. आवश्यकता काय आहे तर आवश्यकता अशी आहे की जेव्हा आपण साध्या टिक कॉन्स्टंट करंट ठेवून वेल्डिंग करतो त्यावेळेस काय होते की कॉन्स्टंट करंट असताना कुठल्याही एका पातळीवर उष्णता निर्माण होणं आणि ती जॉबमध्ये फ्लो होणं चालू राहते. एक तर इलेक्ट्रोड गरम होत राहतो कॉन्स्टंट त्याच रेटनं, इलेक्ट्रोड गरम होत राहतो आणि जॉब सुद्धा कॉन्स्टंट त्याच रेटनं गरम होत राहतो किंवा गरम होत राहतो. तर अशा प्रोसेसमध्ये काय होते की त्या ठिकाणी डिस्टॉर्शन आणि हीट इनपुट जॉबमध्ये जास्त होते. या प्रकारच्या डिस्टॉर्शन आणि हीट इनपुटला कंट्रोल करून जर आपल्याला जास्त पेनिट्रेशन साध्य करता येत असेल तर ते का करू नये, या माध्यमातून मग टिक वेल्डिंगची जी प्रोसेस आहे ते शोधण्यात आली. आणि याच्यात असं लक्षात आलं की बेस करंट, सॉरी, आपण जेव्हा कॉन्स्टंट करंट सेट करून जेव्हा वेल्डिंग करतो त्यापेक्षा जास्त करंट उंचवून वाढवून पल्स टिकमध्ये करंट जास्त वाढवतात आणि नंतर मग त्या करंटला एकदम इन्स्टंटली कमी करतात, त्याला बेस करंट म्हणतात किंवा बॅकग्राऊंड करंट म्हणतात, खाली आणतात. म्हणजेच काय होते या ठिकाणी फक्त आर्क चालू राहते, पण त्या आर्कमध्ये क्षणापुरता त्या आर्कमध्ये वेल्डिंग करण्याची क्षमता राहत नाही, त्याच्यामध्ये तितकी उष्णता निर्माण होत नाही. तर त्या पिरियड पुरता जो काळ आहे त्या काळात जॉब इलेक्ट्रोड थंड होतो आणि जॉब जो आहे पातळ जॉब असेल तर त्याच्यामध्ये एक तर पेनिट्रेशन सुद्धा हाय, इन्स्टंटली ज्या वेळेस गरम होते हाय करंट जातो त्यावेळेस उष्णता फास्टली सोडल्या जाते जॉबमध्ये आणि जॉब वितळून जातो, वेल्डिंग होऊन जाते, ती तेच क्षणापुरता नंतर बॅकग्राऊंड करंटमध्ये करंट कमी होऊन जाते, पुन्हा मग त्या ठिकाणी तो जॉब आणि हे थंड होतात, काही क्षणापुरता त्या इनपुट थंड होऊन जातो आणि हीट इनपुट कमी होते, पुढे चालून पुन्हा करंट वाढतो, इंटेन्सिटी वाढते, थोडासा मेटल उतरतो आणि पुन्हा मग अशा प्रकारे जसं वेल्डिंग होते दॅट इज कॉल्ड तर पल्स टिक वेल्डिंग म्हणतात. तर अशा जर पल्स टिक वेल्डिंग आहे याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॅरामीटर्स किंवा जे करंट आणि टाईमचा जो ग्राफ असते तो महत्त्वाचा आहे.
या ठिकाणी जेव्हा करंट हाय जातो या ला पल्स करंट म्हणतात. तर या हाय जेव्हा हाय करंट असतो हायस्ट करंटच्या लेवलला किंवा अशा वेळेस जेव्हा करंट आतमध्ये असते त्यावेळेस वेल्डिंगची क्रिया घडून येते आणि वेल्डिंगची क्रिया घडल्यानंतर ते बेस बेस पर्यंत पेनिट्रेशन जाते त्याच्यानंतर तो फ्युजन होतो तेथपर्यंत करंट फ्लो होतो. बेस करंट म्हणतात त्यालाच बॅकग्राऊंड करंट म्हणतात. आणि पुन्हा मग दुसरे पल्स म्हणजे उत्तेजना येते करंट मध्ये आणि पुन्हा तो हाय पीक पॉइंटला जातो वरती जातो पीक लेवलला आणि त्याला पुन्हा पल्स त्या ठिकाणी जे आत निर्माण होते ती इंटेन्स हाय इंटेन्स असते आणि त्या ठिकाणी वेल्डिंगची क्रिया घडून येते पेनिट्रेशन घडून येते फ्युजन घडून येते पुन्हा करंट डाऊन होतो आणि बेस करंट येतो. तर दोन प्रकारचे करंट या ठिकाणी निर्माण होत असतात. एक पीक करंट ज्या ठिकाणी त्याचे करंटचे जो हाय आहे जसं आपण 100 एम्पियर पासून करंट जर सेट केला असेल तर दॅट पीक करंट इज इन्क्रीजेस टू 150 एम्पियर असं लॉजिकली सांगून राहणार असं होतं. म्हणजे सेट केलेल्या करंटपेक्षा हायनी वाढतो आणि त्याच्यानंतर तो डाऊन होऊन इतकं डाऊन होतो की तो जवळपास फक्त आर्क चालू ठेवतो म्हणजे आर्क बंद नाही पडली पाहिजे इतक्या वेळेस इतकं तो करंट त्या ठिकाणी डाऊन होतो. पुन्हा मग त्याच्यात करंटचा झोप सोडल्या जाते करंट हाय पीक पॉइंटला जातो त्या ठिकाणी आर इंटेन्स होते त्या ठिकाणी जास्त प्रमाण होते पेनिट्रेशन लोकलाइज पेनिट्रेशन एकाच पॉइंटला पेनिट्रेशन डिफ्युजन साध्य करता येतात. अशा प्रकारे आपण या पीक हे जे पीक पल्स पीक आहे त्याच्या साह्याने पातळ मिळते पातळ धातू जे आहे त्यांना रेड्यू करू शकतो. अशा प्रकारचं जे पीक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये करंट कमी करणं आणि जास्त करणं साध्य करता येते याला पल्स पीक म्हणतात. त्याच्यामध्ये दोन महत्वाचे पॅरामीटर्स किंवा नाव आहेत एक आहे पीक करंट आणि दुसरा आहे बेस करंट. पीक करंट म्हणजे हायेस्ट व्हॅल्यू ऑफ करंट दोन्ही त्या करंटची व्हॅल्यू एकदम जास्त असेल त्या मशीनमधून निर्माण होणारा किंवा त्या आर्कमधून निर्माण होणारा करंट एकदम हाय असेल तर त्याला पीक करंट म्हणतात. आणि बॅकग्राऊंड करंट किंवा बेस करंट किंवा बॅकग्राऊंड करंट हा जो आहे त्याला आपल्याला बेस करंट बेस करंट किंवा बॅकग्राऊंड करंट जे किंमत असते कमीत कमी असा करंट आहे की ज्या ठिकाणी त्या करंटचा त्या ठिकाणी आत चालू राहते त्या करंटला फक्त आत चालू राहते कुठल्याही प्रकारची वेल्डिंग प्रक्रिया घडून येत नाही आणि एक क्षणात होत असते सेकंदाच्या कुठल्या तरी पार्टमध्ये होत असते या सर्व क्रिया. त्यात आपल्याला असं वाटतं तसं वेल्डिंग कसं निर्माण पीक करंट होऊन आलेलं आहे गरम होऊन आलेलं आहे जेव्हा नंतर थंड होऊन आलं आहे असं नसते फक्त क्षणातच ह्या क्रिया घडून येत असतात. परंतु त्याच पिरियडमध्ये जर आपण एकंदरीत कॅल्क्युलेशन केलं असं सर्व पीक करंट आणि बेस करंटचं जर टाईम पिरियड पाहिला आहे खास आपण ते पल्स पीक वेल्डिंग करून आलो असेल तर त्या ठिकाणी अर्धा तास एकंदरीत जर आपण विचार केला त्या वेल्डिंग प्रोसेसमधलं तर असं लक्षात येते की नियर अबाउट 60 सेकंदाचा 1 मिनिट असेल तर त्याच्यातले 40 मिनिट करंटची व्हॅल्यू हाय असते आणि 20 मिनिट करंटची व्हॅल्यू कमी असते. हां सॉरी 40 सेकंद हाय असते आणि 20 सेकंद लो असते. मग अशा वेळेस काय होऊन राहिलं आहे 40 सेकंडपर्यंत इलेक्ट्रोड आणि जॉब गरम होऊन राहिलेलं आहे त्याच पिरियडमध्ये तेच वेल्डिंग चालू होताना 20 सेकंदापर्यंत 1 मिनिटामध्ये 20 सेकंदापर्यंत जॉबमध्ये आणि इलेक्ट्रोडला कमी करून हँडल करून राहिले आहे म्हणजेच त्या ठिकाणी त्याला उष्णता कमी निर्माण होऊन राहिली आहे थंड होऊन राहिलेले आहे तसे एक लॉजिक आहे. आणि अशा प्रकारे पीक वेल्डिंग प्रोसेसमध्ये पल्स टीप असते. तर याचे जे फायदे आहेत पल्स टीपचे फायदे जे आहेत आपण आपण पाहिलेलं आहे की एकदम करंटची व्हॅल्यू एकदम हाय होते. म्हणजे पहिला फायदा असा आहे की या पल्स टीपमुळे पेनिट्रेशन जास्त मिळते. दुसरं असं आहे की ज्या वेळेस करंट लो होते त्या ठिकाणी हिटिंग क्रिया कमी होते उष्णता इम्प्रूव्ह होत नाही म्हणजेच त्या ठिकाणी डिस्टॉर्शन कमी होते. दोन फायदे आहेत एक तर पेनिट्रेशन हाय मिळत होते कारण की पीक करंट म्हणून राहिला जास्त करंट म्हणून राहिला त्याच्यानंतर डिस्टॉर्शन कमी होते कारण की त्या ठिकाणी कुलिंगची क्रिया होऊन राहिली आहे म्हणजे उष्णता फ्लो जो आहे तो कंट्रोल होतो म्हणजे हीट अफेक्टेड झोन किंवा उष्णता कमीत कमी आपण मानलं आहे हीट इनपुट उष्णता जॉबमध्ये जास्त गेली तर डिस्टॉर्शन जास्त उष्णता कमी देईल तर डिस्टॉर्शन कमी त्या ठिकाणी उष्णता वेल्डिंग होऊन राहिलं आहे कारण परंतु उष्णता तरी कमी जाऊन राहिली आहे म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या जॉबचं डिस्टॉर्शन कमी होऊन राहिलं आहे. त्याच्यानंतर पुढे जे आहे वेल्डिंगवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येते कारण की या ठिकाणी आपण जे उष्णता देण्याचा पिरियड आणि कमी करण्याचा पिरियड याच्यामध्ये नियंत्रण आहे कमी जास्त उष्णता होऊन राहिली आहे
वेळेस त्या ठिकाणी वेल्डिंग प्रोसेसवर आपल्याला कंट्रोल करता येतो. एखाद्या वेळेस ब्लॉक थ्रो आहे, जसं आपण वातक जॉबला ज्या वेळेस साध्या वेळेला वेल्डिंग करतो, तर असं लक्षात येते आपल्या देखील ते जॉब जळून जाते. आपलं जे टॉर्च आहे किंवा आपलं गॅस वेल्डिंग आपण पाहिलेलं आहे की आपण ज्यांना वेल्डिंग करताना गड्डे पडतात, छिद्र पडतात, काय म्हणतात, त्या ठिकाणी त्या जॉबला तो वेळ द्यायला पाहिजे. वितळलेलं मटेरियल शेवटपर्यंत थंड होईल पाहिजे. असंच या ठिकाणी पॉल्समध्ये तो जो बॅकग्राऊंड करंट आहे त्यावेळेसपर्यंत थोडीशी उष्णता कंट्रोल होते, उष्णता कमी जाते, तापमान कमी होतो आणि जॉब जळून आणि गळून पडतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या वेल्डिंगवर नियंत्रण मिळवता येतो. आणि ह्याच क्रियेमुळे जसं गरम होणं आणि थंड होणं यामुळे चपातळ जॉब थिक मिळतात, थिक थिकनेस कमी थिकनेसच्या जॉबवर पर्ल स्टीलनं वेल्डिंग करतात. तर असे महत्वाचे याचे फायदे आहेत पॉल स्टीलचे किंवा टिक टाईप पॉल्स वेल्डिंग. तोट्याचा विचार केला आपण, याचा काय डिमेरिट्स आहे किंवा याचे तोटे काय आहे, तर तोटा एकच आहे की हे मशीन जे आहे कॉस्टली असते. म्हणजे या मशीनला मशीनची किंमत जी आहे ती मशीनची किंमत जर 2 लाख असेल तर मशीनची किंमत 4 लाख 5 लाख असते. म्हणजे या मशीनची इनिशियल कॉस्ट जास्त आहे हा एक तोटा आहे. दुसरा तोटा असा आहे पॉल स्टीलचा की याला काम करणारा कारागीर, या मशीनवर जो वेल्डर असेल कारागीर असेल तो चांगला ट्रेन पाहिजे. म्हणजेच आपल्याला वेल्डिंग करण्यासाठी पॉल स्टील हँडल करण्यासाठी चांगल्या प्रकारचा ट्रेनर जो असेल तो पाहिजे असेल, तरच आपण ही मशीन हँडल करू शकतो. कारण की या ठिकाणी याचे पॅरामीटर जास्त सेट करावं लागतं. पीक करंट, बेस करंट, आणि पीक करंट बेस करंट मेटलनुसार बदलत राहील असं नाही. बेस करंट आपल्याला 100 एम्पीयर सेट करून टाकला आणि पीक करंट 200 एम्पीयर सेट केला की बस नंतर पुढे हात लावण्याचं काम नाही, असं नाही होणार. प्रत्येक वेळेस जॉब बदलला, जॉब थिकनेस बदलली, मेटल थिकनेस बदलली, मेटलची क्वालिटी बदलली, म्हणजे मेटलचा प्रकार बदलला, तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वरचं सेटिंग करावं लागतं. त्यासाठी वेट ट्रेन आपल्याला वेटर पाहिजे, हे याचा डिसएडव्हांटेज आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह आलेली आहे. त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ राहील किंवा नेक्स्ट लेसन राहील त्यामध्ये आपण शिल्डिंग गॅसेस जे असतात ती बिल्डिंगमध्ये काय असतात ते पाहू. रिटर्निंग करतो, प्रत्येक वेळेस व्हिडिओ पाहा आणि चांगल्या प्रकारे व्हिडिओमध्ये असलेले सर्व हे जे काही नोट्स मी सांगितलेले आहेत, ज्या काही सांगितलेले आहेत ते तुम्ही वेळोवेळी वाचत राहा आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यावेळेस तुम्ही मला कॉल करा. थँक्यू.